तर शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास सत्ता समीकरणाच्या शक्यता पाहुयात. पहिली शक्यता म्हणजे भाजपचे 123, अपक्ष आणि इतर असे मिळून 16 आणि 7 असे जवळपास 145 आकडा समोर येतो. या जोरावर भाजप सत्ता स्थापन करू शकते किंवा सत्ता राखू शकते. तर दुसरं समीकरण म्हणजे भाजपचे 123 आणि राष्ट्रवादीचे 41 अशा जागा मिळून 163 आकडा संपतो. तर तिसरी शक्यता म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 62, 41 आणि 42 अनुक्रमे मिळून 145 आकडा ते तिघं मिळून गाठू शकतात.